झी 24 तास एक पाऊल पुढे। अनेका हरणाच्या पिल्लाने पालघरच्या एका कुटुंबाला आपल्या प्रेमात पडलंय। अख्खं कुटुंब त्याच्या सेवेत लागलंय आणि घरातल्याच एका सदस्यासारखी माया या पिल्लावर केली आहे। आणि हे गोंडस हरणाचं पिल्लू नेमकं आलं कुठून आणि कसं, बघूयात हा खास रिपोर्ट। कथा आहे का हरणाच्या पिल्लाची आणि सदानंद पाटील यांच्या कुटुंबाची। जंगलात सापडलेल्या एका हरणाच्या पिल्लाचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ पाटील यांनी केला। अगदी कमी वेळात या निरागस पिल्लानं संपूर्ण कुटुंबियांची मन जिंकली। त्यामुळेच पाटील यांची ही मुलगी अशी या पिल्ल्यासोबत बिंधास्त खेळते। त्याला बाटलीतून दूध पाजलं जातंय। पाहता पाहता अख्खं कुटुंब निरागस पिल्लाच्या प्रेमात पडलंय। लहान असल्यामुळे आपण बाटलीने त्याला दूध पाजलेलं आहे आणि कोथमीर वगैरे असं काहीतरी खायला घातलेलं आहे। माझं पूर्ण कुटुंब त्याच्या संगोपन करते त्याचं, आणि याच्या पुढेही त्याचं वन खात्याने चांगली निगा घ्यावी एवढी इच्छा आहे। 3 महिन्याचं हे हरणाचं पिल्लू धीरजला एका मनोरजवळ जंगलात भटकताना दिसलं। त्याच्या मागे कुत्रे लागले होते। धीरजनं त्याला वाचवलं आणि आपल्या घरी आणलं। सगळ्या कुटुंबानं त्याला माया लावली। पण हरिण पाळण्यास कायद्यानं बंदी असल्यानं पाटील यांनी दुःखी अंतःकरणानं हे पिल्लू वन विभागाच्या स्वाधीन केलंय। उत्कृष्ट प्रकारचे चांगलं वन खात्याशी सहकार्य केलेलं आहे। वन खात्याला चांगल्या प्रकारे मदत केली आहे। एक वन्य प्राण्याचा जीव त्यांनी वाचवलेला आहे थोडक्यात। याचं आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार ते नॅशनल पार्कमध्ये आम्ही त्याला हलवण्याची व्यवस्था करतो। धीरजनं एका मुक्या जनावराचा जीव वाचवलाच, पण या सगळ्या कुटुंबानं त्याच्यावर माया केली। धकाधकीचं आयुष्य असलेल्या आजच्या काळात पाटील कुटुंबियांची ही कृती संदेश देणारी आहे। Z24 तास साठी हर्षद पाटील, पालघर। Z24 तास एक पाऊल पुढे।